नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर, तुमच्या आवडते आणि हक्काची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपण एक सिरीज सुरू केलेली आहे गावाकडची मौज मुंबईमध्ये. तर मित्रांनो, आपण या सिरीजचा आज चौथा एपिसोड रेकॉर्ड करणार आहोत आणि तो असणार आहे अनबॉक्सिंग ऑफ फणस. तर मित्रांनो, आज आपण फणसाचं अनबॉक्सिंग करणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला या फणसामध्ये किती गरे भेटतात. ऍक्च्युली दिसतो तर मोठा आहे. ऍक्च्युली आता कसं आहे मित्रांनो, आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे तर मुंबईमध्ये खूप सारे फणस आलेले आहेत. तर बरका आणि कापा असे दोन प्रकारचे फणस आपल्याकडे मिळतात आणि ते आता मार्केटमध्ये आलेले आहेत. ऍक्च्युली मी खूप ठिकाणी बघितलं पण ऍक्च्युली तो बरका आहे की कापा आहे हे मला कळलंच नाही. ऍक्च्युली आपण जेव्हा म्हणजे कच्चा असतो फणस त्यावेळी काय आयडेंटिफाय करू शकत नाही की तो बरका आहे की कापा आहे. म्हणजे रसाळ एकदम रबरबीत असतो, रसाळ म्हणजे बरका, आणि कापाचे गरे कसे एकदम कडक असतात. मला ना कापा फणस खायला खूप आवडतो पण खूप शोधल्याच्या नंतर तर मला भेटले नाही. तर तरीही मी दोन फणस आणले आहेत. एक फणस तो कच्चाच आहे, तो ॲक्च्युली माझा अनुभव आहे की तो कापा असावा, आणि हा जो फणस घेतलेला आहे तो बरका आहे म्हणजे रसाळ फणस आहे. तर आपण या फणसाचं आज अनबॉक्सिंग करूया. मी स्वतःहून फणस कापायचा प्रयत्न करतोय. बघूया आपण या फणसाचं अनबॉक्सिंग प्रॉपरली करायला आपल्याला जमतं की नाही ते. आणि माझ्यासोबत आहे माझा मुलगा धैर्य. से हाय टू एवरीवन. आपण काय करणार आहोत? काय आहे हे? फणस. व्हेरी गुड. आता आपण या फणसाचं अनबॉक्सिंग करूया. आता ऍक्च्युली फणसाला ना डीग असतो, तर डीग आपल्या हाताला लागू नये म्हणून आपण एक पॅरासिटामॉल जे पण आहे खोबरेल तेल ते आपण हातात लावून घेऊया आणि याचं अनबॉक्सिंग करूया. चॅक जरा पकड जरा. असं पकडून ठेव. पडू देऊ नकोस. बघ हेवी आहे, हलू नकोस, पकडून ठेव. असं पकडा. मस्त पैकी तेल लावून घेतोय. पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल ना 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 ना, ते टॅबलेट आहे बाबा. एक खोबरेल पॅराशूट आहे. पॅराशूट पॅरासिटामॉल मरू दे काहीतरी आपल्या मराठी याच्यात. मस्त पैकी खोबरेल तेल लावलेल्या हातामध्ये. आणि आता आपण करूया गणपती बाप्पा मोरया आणि आपल्या फणसाचं अनबॉक्सिंग करायला चालू करूया. चाय मी ते बस. मी खूप सारे व्हिडिओज बघितलेले युट्यूबमध्ये. मस्त पैकी गोल प्रकारे ते कापतायत. बघूया आपल्याला जमतं का ते तसं कापायला. असं 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 आपण गोल गोल फिरूया. हां पडायला घेऊ नको. ह्याला तर एक पण लागून आला नाही. ऍक्च्युली फणस खूप मोठा होता. ऍक्च्युली तेवढा कापायला चांगल्यापैकी जमलं नाही पण गरे एकदम सविस्तर निघालेले आहेत. आपण मस्तपैकी ताटामध्ये काढतोय एक एक गरा. एकही गरा वेस्ट जाऊ देणार नाही. चल खाली मी घेतलेलं प्लेट. झालेलं बाजूला काढतो आणि यांच्यातनं काढायसाठी इथे घेतोय. बघा ह्याच्यात पण किती आहेत बघा. बापरे गरे इतके पण नरम नाही आहेत, थोडेसे कडकच आहेत. खूप मोठा फणस आहे बाबा. लिटी कमी पडत आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, आपला फणस झालाय अनबॉक्स करून. आपल्याला एक दोन तीन चार पाच ताटं भरून गरे मिळालेले आहेत. आणि या फणसाचे जे पाते असतात ना तेही खूप गोड आहेत. ऍक्च्युली जेवढा गोड गरा आहे ना तेवढेच फणसाचे पातीचे पाती आहेत. मस्त लागतात. गावी तर आपण हे चारखंड गुरांना टाकतो खायला. फणसाचे ना खूप सारे व्हेरायटीजचे डिशेस पण बनतात. जसं आता तर आपण फणसाची साठा म्हणजे पोळी तर नाही करू शकत. पावसाळा चालू झाला आहे, सुकणार नाही.
तर कदाचित मी माझ्या काकीला सांगून फणसाचे वडे करायचे प्रयत्न करू, आणि जर फणसाचे वडे आपण केले तर त्याचाही एक ब्लॉग बनू आणि ते तुम्हाला दाखवूया. फणसाचे वडे म्हणजे जसे आपले कोंबडी वडे होतात ना, तसेच आपण फणसाचे वडे बनवतो. जर वेळ मिळालं आणि काकी तयार असेल, काकी या मम्मी दोघांमधून कोण तयार असेल, तर आपण फणसाचे या गऱ्यांचे वडे पण करूया आणि त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवू. आणि मित्रांनो, हा कसा गोंधळ झाला आहे ते तुम्ही बघाच, कारण फणस खूप मोठा होता. एवढा चांगल्या पद्धतीने तर कापायला जमलं नाही, पण जसं पण कापलं पण आपल्याला सेपरेट चांगल्यापैकी गरे काढता आले आहे. तर मित्रांनो, आपलं झालं आहे अनबॉक्सिंग कम्प्लीट. बघा कसं झालं आहे ते तुम्हीच बघून सांगा. आता सगळे गरे चांगल्यापैकी काढलेले आहेत. एक दोन गरे खाली पडले आहेत, ते खालीच असून द्या. ह्या चारखंड्याचं काढलं, ह्याच्यात काही गरं आहे का नाही, ह्याच्यात काही गरं आहे का नाही, ह्याच्यात काही गरे आहेत का, एक आहे, एक एक मिळालं. तर मित्रांनो, कसं तरी एकदाचा अनबॉक्सिंग झालेलं आहे. माझ्या हिसाबाच्या पेक्षा डब्बल आपल्याला घरे पण मिळालेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी फणस गावी गेलात नाहीत आणि अजून फणस खाला नसाल, तर मार्केटमध्ये जावा. खूप सारे फणस आले आहेत गावाकडनं, तर घ्या आणि मस्त त्याचं अनबॉक्सिंग करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुमची गावची आठवण तुम्हाला आली असेल, तुमच्या गावची आठवणी ताजे झाली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळी पण तुम्ही सबस्क्राईब बटनवर क्लिक करता, त्याच्या बाजूला बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जो पण मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला, आता अनबॉक्सिंग तर झालेलं आहे, खाऊया घरे. तर एवढे सारे घरे तर आम्ही सगळे खाऊन नाही होणार, कदाचित आम्ही या घऱ्यांचे वडे पण बनवणार आहे. जर काकी तयार झाली तर आम्ही घऱ्याचे वडे पण करून तुम्हाला दाखवेन, त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनेल. तर भेटूया लवकरच नव्या एपिसोडमध्ये. टिल देन, देवा काळजी. कसं गोड आहे की नाही जना? गोड आहे. काय खा? रसाळ आहे. खावा खावा, मजे करा. आणि मित्रांनो, इकडे बघा, गोष्ट कोकणातली सिरीज चालू आहे. आजी तुम्हाला दिसते आहे, यांचे एपिसोड आम्ही रोज बघतो आहे. आता हा लेटेस्ट एपिसोड अनिकेतनी अपलोड केलेला आहे, आणि इकडे आम्ही मुंबईमध्ये राहून गावाकडची आठवणी ताजं करतो आहे.